आदिवासी गरजू कुटुंबांना पैशाचं आमिष देऊन धर्मांतरास उसकवणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. पालघर शेखर पवार. पालघरमध्ये आदिवासी गरजू कुटुंबांना पैशाचं आमिष देऊन धर्मांतरणास उसकवणाऱ्यांना चौघांना स्थानिक तरुणांनी धारेवर धरत पोलिसांच्या ताब्यात दिले. डहाणू तालुक्यातील सावटा येथील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे धर्मांतरण करण्यास सांगणाऱ्या या चौघांकडेही सावटा गावातील आदिवासी कुटुंब प्रमुखांची नावं आणि त्यांच्या नावाने लिफाफ्यात भरलेली काही रक्कम असं आढळून आले. संतप्त हिंदू तरुणांनी धारेवर धरत डहाणू पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर डहाणू पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 153, 295, 448, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा News 24 अवर जनतेचा आवाज, महाराष्ट्राचा लोकप्रिय न्यूज चॅनल. त्यांच्यावरती जे कायदा कानून होत असेल लिगली ते आम्हाला ते कायदा करून त्यांच्यावरती जे गुन्हा सोडायचा नाही, त्यांना सोडायचं नाही, सोडायचं नाही. पैसेच आम्ही व्हिडिओ आमच्याकडे व्हिडिओ चालू होतो ना यार. बोके आमचं आहे ना देऊळ. आमचं देऊळ आहे ना, तुम्ही सांगितलं ना त्याला आपण देऊळ आहे म्हणून. मग काय बोलले? इधर देखो जरा, इधर देखो जरा. प्रवीणजी सबका फोटो ले. हे तर ऍक्च्युअली दबाव लोकांच्या घरामध्ये घुसायचं ना, लोकांना सांगायचं. परेश भाई चर्च मध्ये परेश भाई गर्मा 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 एक देवी देवताना फोटा भी निमले. लोकांना फसून धर्मांतरण षडयंत्र आहे. नंतर हेच लोक धर्मांतर करून आमच्या साधी लोकांना मारणार. काय गरज आहे या गोष्टी करण्याची? आणि तो चेन्नईवरून हमारे हिंदू भाई को का लिस्ट बना के कन्वेंट करने के लिए ये लोग क्रिश्चियन धर्म में अपनाने के लिए सबका लिस्ट बनाए हैं. क्या क्या नाम है आप? एक फोटो नहीं मैं करना अंदर भगवान. अरे मैं छोकरे का बोलो मैं घेरे पोते में ना बोल बोले. हां मैं पोते में ना बोल.